तभी कोई भी गवर्नमेंट बना नहीं सका। और महाराष्ट्र में इतने अलग अलग प्रॉब्लम है, ज़्यादा करके फार्मर्स के जो प्रॉब्लम है, बाकी लोगों के जो प्रॉब्लम है, वो हल करने के लिए लोगों ने चुना हुआ अगर गवर्नमेंट आता है तो उसमें से अच्छे से रास्ता निकालना को मदद हो सकती है, डिसीजन जल्द से जल्द हम ले सकते हैं। इसीलिए हमने ये सब निर्णय लिया और आज गवर्नमेंट हमने स्थापित किया है। दादा, ज्या प्रकारे अजूनही चर्चा सुरू होती, काल सभेचे लोक, शिवसेना आणि काँग्रेस सगळे लोक सोबत बसले होते, त्यामध्ये काय अशी अडचण आली की तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये काय झालं की जी काही वेगवेगळ्या प्रकारची ती चर्चा संपतच नव्हती। गेले एक महिनाभर चर्चा नुसती चालली होती, चर्चेतनं कुठलाही प्रकारचा मार्ग निघत नव्हता। त्याच्यामध्ये नको त्या गोष्टीची डिमांड वाढायला लागलेली होती आणि मला वाटलं की बाबा हे तिघंजण येऊन जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत असतील तर पुढं स्थिर सरकार कसं मिळणार? शेवटी राज्याला स्थिर सरकारची गरज आहे आणि स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय मी घेतला। ह्या निमित्तानं विश्वास देतो की त्यांनी जो काही आम्हाला विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार आम्ही दोघं जण ह्या महाराष्ट्राच्या करता करत आहोत। पवार साहेबांना याबद्दल माहिती आहे? मी सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या, परंतु नंतरच्या काळामध्ये हे मी त्यांना पहिल्यापासून म्हणत होतो की स्थिर सरकारच्या बद्दलच आपण निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे। लोकांनी असा कौल दिला की कुणालाच पूर्ण मेजॉरिटी त्या ठिकाणी दिली नाही, कुठल्याही एका पक्षाला, आणि त्याच्यामुळं कोणीतरी दोघांनी